बैंक कर्मचारी ही देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत। बैंक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे व्यवहार ठप्प झाले। 1 लाख कोटी रुपयांचे धनादेश रखडलेत। देशातील सर्व कामगार संघटनांनी दिलेल्या 2 दिवसीय देशव्यापी संपाच्या हाकेमुळे पहिल्याच दिवशी देशभरातल्या सर्व बँकांमधील मिळून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे धनादेश वठवण्याचे काम ठप्प झाले। देशात 20 कोटी कर्मचारी व कामगारांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। देशातील 5 लाख बँक कर्मचारी कामावर आले नाहीत। रोज देशभरातील सर्व बँकांमध्ये मिळून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत धनादेश वठवले जातात, त्या कामावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला। मात्र इंटरनेट बँकिंग तसेच डीमॅटचे व्यवहार हे सुरळीतपणे सुरू होते।